हेलो 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 चेक हेलो 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 पहला बेस बॉलर थे, नंतर बेस बैट्समैन थे, नंतर सीरीज थे, हाँ चल उठ रहा है तो एक 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 जो बाबू रुक ना, पहला फील्डर नंतर बैट्समैन नंतर बॉलर आणि मग मैन ऑफ द सीरीज थे। चल ये खाली प्लेयर तुला टीम के तीत हा हॅटर लीला आता तो मी चला तर चारही संघ समोर या, आपण प्राइज सेरेमनीकडे वळतोय। चारे टीम सामने आना है। अल्फते तर चॅम्पियन्स बोर्डचे डॅनियल या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मांजरणा मांजरणा टीम समोर या, इथे पाहुण्यांना सर्वांना आम्हाला उभं करायचंय। चॅम्पियन स्पोर्टचे मिस्टर दानियल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण समोर या, आपला सन्मान केला जाणार आहे सर्वप्रथम। चला तीनो टीम सामने आणाय। परी इलेवन बिरवाडी मांजरणा टीम अल्पते किंजलोली सर्व टीम्सनी समोर या आणि सर्व पाहुण्यांना विनंती करेल की टॉस का बॉचच्या बाजूला जिथे जागा आहे तिथे आपण सर्वांनी यायचं आहे। बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत आणि बक्षीस वितरण या ठिकाणी केलं जाईल। तर इथे उपस्थित सर्व खेळाडूंचं सर्व संघांचं सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। आपण केलेल्या सहकार्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार। ज्याने ज्याने या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्या सर्वांचं मनापासून आभार। सर्वप्रथम आपण बक्षीस वितरणाकडे जाण्याअगोदर सेमीफायनलचा एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी होता। सेमीफायनलमध्ये
उल्लेखनीय कामगिरी केलेला खेळाडू आणि तो मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता आणि त्या खेळाडूचं नाव आहे निखिल पारवे. आपण यायचे सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच विक्रम राणावत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. सेमीफायनल नंबर 2 मधील मॅन ऑफ द मॅचचा तो मानकरी होता. तर विक्रम राणावत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हेडफोन ब्लूटूथ हेडफोन दिले जात आहे त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर्ड केले गेले. निखिल पारवे याला आउटस्टँडिंग बॅटिंग केली होती सेमीफायनलमध्ये त्यामुळे या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपण पुढील पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत फायनलमधील मॅन ऑफ द मॅच आणि त्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. पारवे अच्छा दिवसभरामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तब्बल माध्यमातून स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त विकेट घेतल्या गेला आणि तो खेळाडू कोण असेल का तुम्हाला काय वाटतंय एनी गेस. सर्व शांत झालेत मॅच शांत झाली म्हणून विलास सुर्वे असेल का. इकॉनॉमिकल षटक विलासने हाताळलं होतं पण नंबर ऑफ विकेट विलासच्या किती होत्या ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नंबर ऑफ विकेट ज्याच्या माध्यमातून 7 आल्या या स्पर्धेमध्ये तब्बल ज्याच्या नावे 7 विकेट आहेत असा गोलंदाज आहे मिस्टर अरबाज फ्रॉम अलपते. मनसुख आणि दानियल यांच्या शुभ हस्ते हे स्पोर्ट्स शूज दिले जातील जे स्पॉन्सर्ड केले गेलेले आहेत एस एस स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून.
कडूची फायनलच्या अगोदरची खेळी सर्व काही संकटांना सामोरे जात असताना तुम्ही केलेला आजच्या दिवसभरातील अनेक ऑब्जेक्शनना सामोरे जात असताना सुद्धा केलेला तो बहारदार परफॉर्मन्स आणि या बळावरती विजेता ठरतायत या 2023 मधील अल्पते क्रिकेट कपच्या स्पर्धेचा विनर संघ आणि त्याचं नाव आहे परी 11 बिरवाडी. आपण यायचंय कॅश प्राइज दिलं जाईल यशवंतजी पाटणे यांचे सुपुत्र तेजस पाटणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबरीने ट्रॉफी रऊफ राठवल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या आपल्या शुभ हस्ते या विजेत्या संघाला गौरवण्यात येणार आहे. द विनर टीम चॅम्पियन आहेत या स्पर्धेचं. एका क्षणाला वाटलं होतं 48 धावा चेस होतील आणि आतमध्ये जाऊन काहीतरी विचारविनिमय केला चर्चा केली आणि त्यानंतर पूर्णपणे पारडं बदलवलं आणि स्पर्धा आपल्या बाजूने झुकवली असा संघ आहे परी 11 बिरवाडी. व्हॉट अ मॅग्निफिसंट अँड ब्युटिफुल परफॉर्मन्स. बाय परी 11 अतिशय शानदार परफॉर्मन्स केला आणि त्या बळावरती त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय. त्यानंतर मी आमच्या या स्पर्धेसाठी उपस्थित पंच नंदू मांडे यांना आमंत्रित करतो. आपण यायचं आहे मंचाच्या दिशेने आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. नंदू मांडे या सन्मानित केलं जाणार आहे. आता आपण वळणार आहोत मॅन ऑफ द सिरीज कडे. आपण सिरीज या स्पर्धेसाठी आम्हाला कॉमेंट्री म्हणून साठी लाभलेले भरत मोरे यांचा इथे सत्कार केला जातो आहे. पूर्ण 4 दिवस त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे आणि ते कोण समीर जातात नाही बक्षीस वितरण केलं जात आहे. आणि तर डीजे मास्टर नामदेव रिंगे आपण या. त्याचबरोबर जय गणेश स्पोर्ट्सची टीमचे एक मेंबर आपण सुद्धा यायचं आहे. मयुरेश किंवा स्वप्नील कोणी या. नामदेव रिंगे यांचासुद्धा एक या स्पर्धेच्या माध्यमातून गोड आठवण म्हणून भेट देऊन सन्मान केला जाईल आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. खूप चांगलं गीतवादन खूप चांगली ऑडिओ क्लिअरिटी त्यांनी पेश केली. थँक्यू सो मच. या स्वप्नील किंवा मयुरेश कुणीतरी या जय गणेश स्पोर्ट्सची लाईव्हची टीम त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आमच्या या संपूर्ण टीमकडून अल्पते क्रिकेट. मयुरेश यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं मनापासून आभार. ज्यांचं कोणाचं नाव चुकून राहिलं असेल त्यांचा सुद्धा मनापासून आभार. सर्व प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा आभार. आमची ऑफिशियल टीम लाईव्हची टीम त्यांचा मनापासून आभार. रवबाईंचे शुभ हस्ते मयुरेश याला सन्मानित केलं जाईल. आयुबाई रवबाई सगळे तर सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार. पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी अप्रत्यक्षरित्या जे सहकार्य केलंय जे व्हॉलेंटियर्स आहेत आपले जे खेळाडू आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार. आणि अखेरकार या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतो विक्रम राणावत. विक्रम राणाबाद आणि आपण यायचंय मॅन ऑफ द सिरीज या पुरस्कार देण्यासाठी आणि तो सिरीजचा मानकरी कोण ठरतोय हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. सर्वांना थांबलं पाहिजे या गोष्टीसाठी म्हणून तो वेटिंग वर ठेवतोय. अजूनही मी ते नाव सांगितलेलं नाही आहे. खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि जवळजवळ मला वाटते ज्या टीम इथून गेले त्यांना कोणाला भेटणार नाही आहे.
कदाचित टीम मधला सुद्धा असू शकतो, भिलवाडी टीम, माजराना टीम, तुमच्या टीम मधला सुद्धा एक खेळाडू असू शकतो जो मॅन ऑफ द सीझन, परंतु तुम्ही जर का या गोष्टीला ऐकत नसाल तर तुमच्या त्या संघाला देण्यात येणार नाही। हे पारितोषिक खूप मोठं आहे आणि हे पारितोषिक कदाचित तुमच्या खेळाडूला सुद्धा मिळू शकतं आणि त्यामुळे तुम्ही हे पूर्णपणे प्रेझेंटेशन ऐकणं गरजेचं होतं। मी पुन्हा एकदा तीच विनंती करतो, तुमच्या टीम मधला सुद्धा कोणीतरी असू शकतो मॅन ऑफ द सिरीज, तुम्ही जर ऐकलं नाही तर तुमच्या खेळाडूला मिळणार नाही। आणि हे यासाठी सांगतोय, हे जे आयोजन आहे हे तुमच्यासारख्या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आहे। हे जे पूरक करते आहेत, हे जे स्पॉन्सर्स आहेत किंवा हे जे आमचे ग्रामस्थ आहेत, हे तुम्हाला सर्वांना चांगलं क्रिकेट खेळता यावं यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे। आणि आपण जर का या सर्व सेरेमनीला ऐकत नसताना बाहेर जात असाल तर सर्वाधिक मोठा हा त्यांचा अपमान आहे असं मला वाटतंय। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय हे पारितोषिक ऐकण्यासाठी यावं, कदाचित तुमच्यामधले एक खेळाडू असू शकतो। मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याने बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सर्वाधिक चांगली केली आणि तो खेळाडू आहे विजय मोहिते वर्मा अल्पदे क्रिकेट क्लब। जय मोहिते या ठिकाणी नाही आहे, थँक्यू सो मच आपण आलात त्याबद्दल। आपण या विक्रम राणावत आणि रचित लाडके यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल। मॅन ऑफ द सिरीज